मुंबईच्या भांडूपमध्ये पहिल्यांदाच पेट शोचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी विविध देशी विदेशी प्राणी पक्ष्यांचं प्रदर्शन भरवण्यात आलंय. या प्रदर्शनाला चिमुरड्यांसह अनेकांनी हजेरी लावली. डॉग शो हा या प्रदर्शनातील मुख्य आकर्षणाचा भाग आहे. स्वर्गीय दीना पाटील प्रतिष्ठानच्या राजोल पाटील यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं असून आज आणि उद्या हे प्रदर्शन सुरू राहणार आहे. भांडूप विभागामध्ये आणि भांडूप विभागामध्ये आपण बघितलं तर 200 पेक्षा जास्त पाळीव प्राणी पाळीव पक्षी यांचं प्रदर्शन आणि त्याचबरोबर वेगवेगळे शो जे आहेत ते आयोजित केलेले आहेत. रजोल पाटील यांच्या वतीने भांडूप रेल्वे स्थानकालगतच या शोचं आयोजन केलेलं आहे, प्रदर्शनाचं आयोजन केलेलं आहे. यामध्ये वेगवेगळे पक्षी असतील, वेगवेगळे प्राणी असतील, यांना या ठिकाणी लहान मुलांना पाहण्यासाठी जे आहे ते ठेवण्यात आलेले आहे. कुठले पक्षी प्राणी पाहायला मिळणार आहे लोकांना? किती दिवस प्रदर्शन असेल? आपल्याकडे 38 व्हेरायटीज ऑफ बर्ड्स आहेत, पिजन्स आहेत, कॅट्स आहेत, हॅमस्टर्स आहेत, रॅबिट्स आहेत. मग जे आपल्याला इग्वाना वगैरे असं बघायला भेटत नाही जनरली, असे एक्झॉटिक ब्रीड्स आणि स्पीशीजचे पाळीव प्राणी आहेत. तर जे आपण पुस्तकात बघतो ते लाईव्ह आपल्याला इथे बघायला भेटणार आहे. यहाँ आने के बाद हमें रिट्रीट देखने को मिला तो हमने यहाँ पे बहुत एन्जॉय किया है और मैंने तो उसे अपने हाथ में भी लिया है तो दैट वॉज वेरी नाइस. आपने क्या क्या देखा यहाँ पे? मैंने यहाँ पे डॉग्स देखे, कैट्स देखे, अलग पैरोट देखा. यहाँ पे देख के बहुत अच्छा लगा, मैं बहुत कुछ सीखा यहाँ पे आके. अलग अलग टाइप के वैरायटीज के डॉग थे, कैट्स थे, पैरोट थे, रैबिट्स थे, हम उन्हें सब देखा और फुल एंजॉय किया. प्राणी प्रेमी आणि पक्षी प्रेमींना एक सुवर्ण संदेश या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. कॅमेरा पर्सन अजित शिवतरकर, प्रशांत बडे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.